गौरव महाराष्ट्राचा मूर्ती लहान कीर्ती महान पावट बाय प्युरिस्ट या कार्यक्रमाच्या महाअंतिम युद्ध सोहळ्यात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गेले 32 एपिसोड सुरू असलेली या संगीत युद्धाला आज पूर्णविराम मिळणार आहे. आज आपल्या सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साथीने महाराष्ट्राने खरोखर ज्यांचा गौरव करावा असं एक स्वररत्न आज ठरणार आहे गौरव महाराष्ट्राचा. या टॉप 3 मध्ये पोहोचलेले हे 3 स्पर्धक आज आपल्या सोबत आहेत. आपण सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करतो. सृजन, मानसी, कौस्तुभ, असं वाटतंय महाअंतिम सोहळ्यात पोहोचून खूप मस्त वाटतं. एवढ्या मोठ्या ऑडियन्स समोर परफॉर्म करायचंय, गाण्याच्या शेवटी असे मस्त फटाके फुटले. तुम्ही कधी कल्पना केली होती का रे की तुम्ही महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचाल म्हणून? सृजन, तुझ्यापासून सुरुवात करूया. नाही, नव्हती केली अशी कल्पना. मग कसं वाटतंय आज नेमकं? खूप छान वाटतं आणि मी खूप एक्सायटेड आहे. काय होणार आहे असं वाटतंय? मी जिंकणार आहे असं वाटतं. अरे फॅन्टास्टिक. मानुषी, तुझ्या मनात काय चाललंय? तुझ्या चेहऱ्यावर इथं हसू येतं, एका परत टेन्शन येतंय, एका परत हसू येतंय. मनामध्ये फक्त एवढीच इच्छा आहे की आज माझं गाणं छान व्हावं. आमच्या तिघांच्याही दृष्टीने आम्ही तिघही विनरच आहोत, कारण आम्ही तिघही टॉप 3 पर्यंत पोहोचलो आहे. पण थोडासा कॉन्फिडन्स वाटत आहे की मी जिंकेनच. तुला काय वाटतंय? मला खूपच छान वाटतंय. आमच्या तिघांपैकी कुणीही विनर झालं तरी तितकाच आनंद आहे. चांगला गायचा प्रयत्न करायचा. पण मी तुम्हाला खरंच सांगू, मला एक गोष्ट ही लहान मुलांच्या बाबतीत फार आवडते. मोठ्यांचं जेव्हा शेड्यूल होतं आणि काही असले मोठे शेड्यूलवाले बसलेले आहेत समोर, फार डिप्लोमॅटिकली उत्तरं देतात. आमच्यातलं तर कोणीही जिंकलं तरी आम्हाला तेवढंच बरं वाटतं रे. प्रत्येकाला आतून जिंकायचं असतं खरं. मुलं कशी बोलतात आपली की आज मीच जिंकणार बाबा, आपते ठरवून आले आहेत घरून. मला वाटतं त्यांच्या या कॉन्फिडन्ससाठी एकदा जोर आटाळ्या होऊन जाऊ द्या.